नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ सेनेने गिरगावातून, राष्ट्रवादीने मानखुर्द मधून, तर भाजपने हुतात्मा स्मारकात अभिवादन करून केला प्रचाराचा शुभारंभ. शिवसेनेला करावा लागणार बंडखोरीचा सामना. प्रभाग क्रमांक 147 मधून खासदार राहुल शेवाळ्यांच्या पत्नी विरोधात सेनेतून भाजपात गेलेले नगरसेवक बबलू पांचाळांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एम पूर्व पश्चिम मधून बहुतेक उमेदवारांचे अर्ज दाखल. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेनेत होणार चौरंगी लढत. प्रभाग क्रमांक 145 मधून भाजपचे पंकज सुराणा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेचे उमेदवार म्हणून शाखा प्रमुख निमेश भोसले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 25 साल पहिले जब भारतीय जनता पार्टी के नगरसेवक थे सुंदर कुमार रानी जी, उनके नेतृत्व में जो विकास हुआ था वो विकास की गाड़ी वहीं रुकी है. 25 साल जनता ने जिनको मौका दिया, ऐसे लोग ने चुन के जाने के बाद भी कॉरपोरेशन में सिर्फ अपनी चमड़ी बचाने के लिए नगर सेवक बनते थे मगर क्षेत्र का विकास नहीं करते थे. मगर फिर एक बार 25 साल बाद सौभाग्य से भारतीय जनता पार्टी युति टूटने के कारण उस वार्ड में चुनाव लड़ रही है और बहुत अधिक मतों से भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार उस वार्ड में और पूरे मुंबई में भारतीय जनता पार्टी के सभी उम्मीदवार अधिक मतों से चुनाव जीते. शिवसेना का एकदम चांगला माहौल है आणि सर्व शिवसैनिक एका गट्ट येऊन सर्व फॉर्म भरतात आणि मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचीच सत्ता येणार. किती आयरे गैरे आले तरी शिवसेनेचीच सत्ता येणार.